नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बी फार्म अर्थात बॅचलर ऑफ फार्मसीचं जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी आहे ती पब्लिश झालेली आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सी ई टी सी एलच्या वेबसाईटवरती यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं त्या वेबसाईटवरती बी फार्मचा कोर्स आहे तिथं यायचा आहे त्या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इम्पॉर्टंटमध्ये नोटीस येत आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे तर काय करायचं आहे डॅशबोर्ड एक ऑप्शन असतो अर्थात तीन हॉरिजेंटल लाईन दिसत आहेत त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली एक पर्याय आलेला आहे इम्पॉर्टंट लिंकमध्ये चेक प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे ती माहिती भरल्यानंतर तुमचा प्रोविजनल मेरिट स्टेटस कळणार आहे यामध्ये तुमचं फक्त नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी याच गोष्टी बघायच्या आहेत त्या ठिकाणी तुमचा मेरिट रँक नंबर जो दिलेला असतो त्यावरून अद्याप काहीही कळत नाही की तुम्हाला कोणतं कॉलेज लागेल फक्त सर्व गोष्टी बरोबर आहेत का पाहायचं आहे काही नाव मार्क्स कॅटेगरी यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी तुम्ही ग्रीवियन्स अप्लाय करू शकता उद्यापासून किंवा काही जणांचे जे जा डॉक्युमेंट पेंडिंग आहेत त्यासाठी देखील तुम्ही उद्यापासून राहिलेली डॉक्युमेंट सबमिट करू शकता आता फक्त नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी या गोष्टी बरोबर आहेत का पाहायचं आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय महाराष्ट्रातून ज्या ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची एकत्रित यादी कास्टनुसार त्यांचा रँक नंबर दिला जातो आणि यावरून कुणाला कुठलं कॉलेज लागेल समजू शकत नाही तुम्हाला फक्त चेक करायचं आहे सर्व गोष्टी बरोबर आहेत का सर्व गोष्टी बरोबर असतील तर काहीच करायचं नाही आहे पण काही चुका आढळत असतील अर्थात नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये काही चुका आढळत असतील तर तुम्ही ग्रीवियन्स टाकून दुरुस्त करून घेऊ शकता शिवाय कोणाचे काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील ते देखील तुम्ही उद्यापासून ग्रीवियन्स टाकून जमा करून घेऊ शकता तर सर्वांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करा चुका असतील तर ग्रेवियन्स टाकून दुरुस्त करून घ्या बाकी ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्व फार्मसीला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं शेअर करा थँक्यू